यांचा पापाचा गडा एवढा भंडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात, हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे. पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल. हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे. अहो किती पाप जाळणार तुम्ही? यांचा पापाचा घडा एवढा भंडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात, हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे. एवढी पाप तुम्ही करून घेत ठेवलेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच. शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्ज मुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती, कोणी न मागता मी करून दाखवली होती. कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल, कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं, नुसतं निवडणूक आल्यानंतर भुलवायचं असतं. आणि निवडणुका झाल्या, आपलं इच्छित साध्य झालं की पुन्हा येणे माझ्या मागल्या, कोण तुम्ही काय करणार, तुम्ही मोर्चे काढाल, बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या आणायला, तुम्ही आणखीन करणार काय, उपोषण करणार? अरे उपोषित तुम्ही आहातच, आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते. पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत, या योजना केवळ आणि केवळ या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत, हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. गेल्या वेळेला एक मी समजू शकतो की मशालीचा प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला, कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली, कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचे आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली, त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला. आणि ह्या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो, जो खेळ, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही जे काही विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात. तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात. तुम्ही शिवसेना चोरलीत, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलात. अरे माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात. अरे चोरट्यानो भामट्यानो, तुमचा विजय हा खरा विजय नाहीये. किती वेळा रडणार लहान बाळासारखं? अरे ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी त्यांना 6व्या नंबरवर टाकलं. आमच्या शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या धनुष्यबाणाला 2ऱ्या नंबरची मतं मिळाली ग्रामपंचायतीमध्ये. आता या लोकसभेमध्ये पण लोकांनी दाखवलं त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मतं मिळाली. 19%मधली 14% आमच्याकडे आली. लोकांनी सिद्ध केलं आहे, शिक्कामोर्तब केलं आहे. आता आणखी किती वेळा बोलणार चोरलं चोरलं चोरलं? लोकांनी सिद्ध केलं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे 13 लढलो आम्ही त्यांच्या समोर, उभाटाच्या समोर 7 आम्ही जिंकलो. त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं आम्ही जास्ती जिंकलो. त्याचबरोबर त्यांचा 42% स्ट्राईक रेट, आमचा 47% स्ट्राईक रेट. लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेना कुणाची आहे? त्यामुळे रडणार किती? या आता रडणं बंद करा. लोकांच्या आता विधानसभेमध्ये या. आता लोकसभेमध्ये ज्या जागा मिळाल्यात त्या कशा मिळाल्यात, कुणामुळे मिळाल्यात, कुठल्या वोटबँकेमुळे मिळाल्यात, तेही या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. मूळ जो मतदार आहे शिवसेनेचा, तो आज धनुष्यबाणासोबत आमच्यासोबत आहे, याची प्रचिती विधानसभेमध्ये त्यांना येईल. विधानसभेत आता इतकी घसरण होईल की त्यांना कळेल की आपण काय चूक केली. आपण बाळासाहेबांचे विचार सोडून जे अभद्र युती केली, आघाडी केली, त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगायला लागेल. आणि आता मी तर म्हणेन, पहिले ते स्वतःच्या गेटच्या बाहेर न येणारे आता शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना भेटतायत. चांगला आहे, माहितीचा आनंद आहे. आणि त्यामुळे मी एकच सांगेन, महिला भगिनींना आम्ही जे 15,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला, 3 सिलेंडर मोफत हे जे दिलेलं आहे, ते एक भावाकडून बहिणीला एक भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे, ही दिलेली सन्मानाची भेट आहे. त्यामुळे तुम्ही तर काय दिलं नाही, कधी देण्याचा प्रयत्न केला नाही, तुमची तर देण्याची दानत नाही. पण आमच्या सरकारची दानत आहे, देणार आहे, आमच्या बहिणीला दिलं आहे. आणि आम्ही सर्व प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी या आमच्या बहिणीला मिळत राहील.
बापाचा घडा भरला अशा पद्धतीची भाषा उद्धव ठाकरे करताय. आता बापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल, कारण ज्यांनी काम केलं आहे दोन वर्षामध्ये, तुम्ही त्यांचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं दोन वर्षाचं काम याचं तुलना करा आणि जनता तुलना करेल. जनता काम करणाऱ्यांना मतदान करेल, काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. आम्ही विकासाचं काम केलं आहे, आम्ही जनतेच्या कल्याणाच्या योजना आज आणलेल्या आहेत आणि या योजना ज्या आहेत आम्ही आमची नियत जी आहे देण्याची आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यात असलेल्या अटी पण कमी करून टाकल्या. त्यांच्यासारखं शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, परंतु पाळला का तो? नाही, तो पाळला आम्ही. त्याचे पैसे आम्ही देतोय. काँग्रेसच्या काळामध्ये वीज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या आणि नंतर त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक आहे, एकदा निवडणुकीच्या आधी झिरो बिल दिलं आणि त्यानंतर खरं बिल दिलं, असे आम्ही करणार नाही. शेतकऱ्यांना जे वीज माफ केलेली आहे पंपाला, ती देखील कायमस्वरूपी राहील, कारण यामध्ये पुढे हे सगळे शेतीपंप सोलरवर आपण कन्वर्ट करणार आहोत, त्यामुळे हे शेतकऱ्यांना जे वीज बिल माफ केलेलं आहे ते परमनंट आहे, तात्पुरतं नाही. आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन, शेवटी जनता जनार्दन ठरवत असतं. आज एवढं मात्र खरं, जे गेटमधून आत कोणाला घेत नव्हते, गेटमधून बाहेर निघत नव्हते, ते शेतावर पोचले याचा आनंद आहे.